फॉरेन एज्युकेशनच्या संदर्भाने ज्यावेळेस आपण बोलतो किंवा विचार करतो, बरेचसे डाऊट आपल्या साऱ्यांच्याच मनात आहेत. आणि ते सगळे डाऊट क्लिअर करण्यासाठी किंवा ऍटलिस्ट सगळे डाऊट क्लिअर करणं म्हणणं थोडस अवघड होईल किंवा मोठं होईल, परंतु जे काही आपल्याला माहिती आहे ते सर्वांसोबत शेअर करण्यासाठी आपण जमलोय. आपण विचार करतोय आणि मला वाटतं हे स्लाइड कसं प्ले करायचं असते. आय एम नॉट युज टू विथ दिस थिंग. येस, आय बिलीव्ह इट वर्किंग. ओके, तर हे नेमकं काय आहे परदेशी शिक्षण किंवा फॉरेन एज्युकेशन काय आहे नेमकं हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. बऱ्याचदा किंवा विशेषतः मागच्या 7-8 वर्षांपासून याची माहिती अगदी छोट्या छोट्या गावांपर्यंत पोहोचलेली आहे. आणि जे आपले विद्यार्थी कॉलेजला जात आहेत त्यांना सुद्धा याबद्दल कल्पना असते की फॉरेन एज्युकेशनला जाऊन आपल्याला किंवा परदेशी भारत सोडून सगळीकडे जरी आपण गेलो, अगदी आपल्या शेजारच्या पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंकेत जरी गेलो, त्याचा सुद्धा समावेश यामध्ये होतो. फक्त आता आपल्या सगळ्यांना पर्टिक्युलरली ज्यावेळेस आपण फॉरेन एज्युकेशन म्हणतो आपल्या सगळ्यांसमोर एक इमेज किंवा एक चित्र तयार होतं किंवा युरोपियन कंट्री किंवा अमेरिका खंड सगळा आहे, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड किंवा आपल्या ईस्टकडे थोडस जपान, चायना या साईडला जाण्यासाठी आपली मुलं जास्त उत्सुक आहेत. आणि त्या अनुषंगानं म्हणून हा विशेष आम्ही विचारलं की हे नेमकं काय, तर परदेशी जाऊन हायर एज्युकेशन घेणं, उच्च शिक्षण घेणं, वेगवेगळे कोर्सेस निवडणं आणि त्यासाठीचा हा वर्कशॉप आपला आहे. बरेचदा आपण असं बघतो की आपल्याकडे सगळे कम्फर्टेबल आहेत ना मराठीमध्ये बोलण्यात, आपण चर्चा करतोय, अडचण नाही ना कोणाला. हॅलो, ओके, ठीक आहे. तर मग आपण असं म्हणूया की आता आपण याच्याकडे सुरुवात का करायची, म्हणजे परदेशी शिक्षणाचा विचार जर आपल्या डोक्यामध्ये आला किंवा जर आपण ऐकलं की फॉरेन एज्युकेशन साठी एक संधी उपलब्ध होऊ शकते, एक मार्ग आहे, काही रस्ते आहेत आणि माझ्या बॅचलर डिग्री नंतर मी मास्टर्सला जाऊ शकतो, अशी जर आपल्या सगळ्यांसाठी एखादी संधी आली तर मी म्हणतो आपण तसा प्रयत्न का करू नये. हा एक सगळ्यांसाठीचा एक अपॉर्च्युनिटी आहे ही. आणि म्हणून मी म्हणतो की हा जो आपला क्वेश्चन आहे की वाय वी फॉलो, आपण फॉरेन एज्युकेशन साठी का फॉलो करायचा, का त्याचा पाठलाग करायचा किंवा का ते मिळवण्यासाठी प्रयत्न करायचा, हा आपल्याला थोडासा विचार करायचा आहे. व्हॉट एव्हर एज्युकेशन यू आर गेटिंग राईट नाउ, म्हणजे इरिस्पेक्टिव्ह ऑफ स्ट्रीम, आर्ट्स असेल, कॉमर्स, सायन्स किंवा इंजिनिअरिंगच्या वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत, मेडिकलचे आहेत, सोशल वर्क मधले मला वाटतं ह्युमॅनिटीज मध्येच येतं सगळ्या गोष्टी. व्हॉट एव्हर यू आर स्टडिंग राईट नाउ आणि त्याच्यानंतर जे तुम्हाला एज्युकेशन घ्यायचं असेल ते जर थोडस आपण परदेशी विद्यापीठांमध्ये जाऊन शिकण्याचा प्रयत्न जर करण्याचा विचार केला किंवा करण्यासाठी आपण उत्सुक असलो तर मला वाटतं एक चांगली सुरुवात आहे. कारण ते दोन तीन गोष्टी आहेत, एक आउटलाईन, एक मोठी मोठी बाती आहे की भाई आम्ही ग्लोबल एक्सपोजर मिळेल असते, आपण नेटवर्क चांगलं त्या निमित्ताने डेव्हलप करू शकू. आणि या विषयात सर्वात महत्वाचा जो भाग आहे की आपण आपले स्किल्स आणि अबिलिटीज डेव्हलप करण्यासाठी या संधीचा वापर करून घेऊ शकतो. म्हणून आपण म्हणतोय की परदेशी शिक्षणासाठी आपण जाऊया. त्याचबरोबर आणखी एक भाग आहे की जो कम्पेरेटिव्ह स्टडीजचा भाग आहे किंवा कम्पेअर आपण करूया, स्टडीज नाही म्हणता येणार. ज्यावेळेस आपण जगभरातल्या सगळ्या विद्यापीठांची यादी चेक करतो, नंबर ऑफ एजन्सीज आहेत की ज्या विद्यापीठांच्या रँकिंग चेक करतात, आणि अशा या सगळ्या विद्यापीठांच्या रँकिंग जर आपण चेक केल्या तर मला असं वाटतंय, ओके, तर मला असं वाटतंय की या सगळ्या रँकिंग मध्ये पहिल्या 500 मध्ये जवळपास आपल्या भारतातल्या युनिव्हर्सिटीज, कॉलेजेस, इन्स्टिट्यूट आपल्याला सापडत नाहीत बऱ्यापैकी. आणि त्याच्यानंतरचे आपले सगळे युनिव्हर्सिटीज आणि इन्स्टिट्यूट आहेत, इव्हन इन्क्लुडिंग IIM आणि IITs, ज्यांचा खूप चांगला आणि मोठा बोलबाला आपल्या भारतामध्ये. मग मी असं म्हणतो जर आपण एज्युकेशन घेतच आहोत आणि ते एज्युकेशन आपण घेत आहोत कारण आपल्याला स्वतःला डेव्हलप व्हायचंय आणि त्या नॉलेज किंवा त्या स्किल्सच्या जोरावर आपल्याला फ्युचरसाठी, डेव्हलपमेंटसाठी जर विचार करायचा आहे तर मग अशा ठिकाणाहून का घेऊ नये की जे इन्स्टिट्यूट किंवा ज्या युनिव्हर्सिटीज किंवा जी कॉलेजेस ही जगभरामध्ये नामांकित आहेत किंवा रँक वाईज थोडीशी अपवर्ड्स आहेत, थोडीशी वरच्या रँकला आहेत, आणि म्हणून जिथं बेस्ट एज्युकेशन मिळेल तिथं आपण गेलं पाहिजे, हा आपल्या सगळ्यांचा प्रयत्न पाहिजे. व्हॉट एव्हर वी आर टुडे, आपण आज जे काय आहोत त्यापेक्षा अधिक चांगलं थोडस अपडेट होण्यासाठी आपल्या सगळ्यांचे प्रयत्न असायला पाहिजेत. आणि त्यासाठी आपण धडपडतो, प्रत्येक माणूस त्याचसाठी धडपडत असतो. आणि म्हणून आपण, मला वाटतंय की हे सगळ्या फॉरेन एज्युकेशन कडे एक पॉझिटिव्ह नजरेने पाहिलं तर आपल्या सगळ्यांच्या फायद्याचं आहे.
त्याच्या पुढे आपण पुढे जायचा प्रयत्न करू की ह्याची सुरुवात कशी होती. बऱ्याचदा असं होतं की शहरी भागात आणि ग्रामीण मला असं भेदभाव नाहीये करायचा की सिटीज आणि रुरल एरियाज मध्ये, पण होतं असं की जे मुंबई पुणे विशेषतः पुण्यामध्ये मुंबईपेक्षाही जास्त पुण्यामध्ये एज्युकेशन इन्स्टिट्यूट असल्यामुळे कॉलेजेस असल्यामुळे बऱ्याचशाच प्रायव्हेट एजन्सी तिथं काम करतात आणि त्यांचं मार्केटिंग खूप मोठ्या प्रमाणावर चालतं आणि त्या मार्केटिंगमुळे लोकांना माहिती असतं की ह्याची किंवा ऍटलीस्ट स्टुडंट तिथं जातात ते एजन्सीजला व्हिजिट करतात आणि मग त्या त्या एजन्सी त्यांना त्यांच्या त्यांच्या पद्धतीने सांगतात की कशी तुम्ही सुरुवात करायची, कोणकोणते डॉक्युमेंट सबमिट करायचे, त्याची प्रोसेस किती लंबी असेल, त्याच्यासाठी फीज किती लागेल. एक जनरल सगळ्यांच्या समोरच्या प्रश्न असतात म्हणून आपण असं म्हणतो की बाबा याची सुरुवात कशी करायची. पण जर एक आपल्या समोरचा एक मॅप जर आपण रोडमॅप जर आपण काढला आणि त्या रोडमॅपच्या प्रत्येक पॉइंटला एक 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 करत जर आपण अचीव्ह करत गेलो तर कुठलीही प्रोसेस सोपी होते. कारण यात असं फारसं विशेष काही नसतं. मी सुरुवातीला सांगतो, सुरुवातीला की मी फलटणचा आहे, सातारा जिल्ह्यात फलटण नावाचं गाव आहे, ग्रामीण भाग आहे, तालुका ठिकाण आहे आणि माझं सगळं शिक्षण सगळं एज्युकेशन मराठी मीडियम मधून झाले. मराठी माध्यमाचा मी विद्यार्थी आहे आणि अशा अशा सगळ्या आपल्या बॅकग्राऊंडला घेऊन मी युकेला मास्टर्ससाठी एमबीएला गेलो होतो. हे सांगतोय मी यासाठी की बऱ्याचदा असं होतं की मराठी माध्यमाच्या मराठी मीडियमच्या मुलांना असा प्रश्न पडतो, माझ्यासहित सगळ्यांना, मला सुद्धा प्रश्न पडला होता. कारण मी ज्या वेळेस हे बोलतोय तुमच्याशी मी स्वतःला कन्सिडर करून बोलतोय की मी व्हॉट एव्हर 2011-12 मध्ये मी जो विचार करायचो मी त्या विचाराला मलाच मी आन्सर करतोय. त्यामुळे मी असा विचार करायचो की मी मराठी मीडियमचा आहे, मला हे जमेल का, लँग्वेज बॅरियर येईल का, किंवा त्याचा खर्च मला झेपेल का. त्यामुळे मग थोडासा जर मला त्यावेळेस रोडमॅप मिळाला आणि मिळाला सुद्धा तर ते सोपं होतं, रोडमॅप मुळे सोपं होतं. म्हणून आपण म्हणतोय की हे सुरुवात कशी करायची, याची प्रोसेस कशी असेल. सो लेट्स गो फॉर नेक्स्ट थिंग. असं एक आपण म्हणूया की आपल्या सगळ्यांना, बऱ्यापैकी भारतीयांना, मी असं म्हणत नाही कारण मला फारसं क्रिकेट आवडत नाही, मी फुटबॉल खेळतो शाळेत असल्यापासूनच, पण बऱ्यापैकी आपल्या सगळ्यांना क्रिकेट वगैरे आवडतं. एक बॉल हा खेळाचा एक भाग असतो म्हणून थोडस आपण बॉल काइंड ऑफ पिक्चर इथे काढले. सुरुवात असते सगळ्यात पहिले पासपोर्ट पासून. जसं आपल्या कॉलेजचं आय कार्ड असतं, आय डी कार्ड असतं, अगदी त्याच धर्तीवरती पासपोर्ट हा एक आपला आय डी कार्डच आहे. आणि हे आय डी कार्ड कुठं उपयोगात येतं किंवा कोणी अप्रूव्ह केलेलं आहे तर ते आपल्या, मला वाटतं, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने ते अप्रूव्ह केलेलं आहे. एक्स्टर्नल अफेअर्स मिनिस्ट्रीचा एक डिपार्टमेंट आहे आणि एक्स्टर्नल परराष्ट्र मंत्रालयाचा तो जो विभाग आहे पासपोर्टचा, तो आपल्याला पासपोर्ट काढून घेतो. पूर्वी थोडस क्लिष्ट होतं, आता खूप चांगलं झाली, प्रोसेस इझी झालेले. अगदी 7 ते 8 दिवसामध्ये पासपोर्ट येतो. आधार कार्ड आणि पॅन कार्ड या दोनच डॉक्युमेंट्स लागतात पासपोर्ट काढण्यासाठी. साधारणतः मला वाटतं 1500 रुपये फी आहे. 10% अप डाऊन होऊ शकते, आय डोंट नो करंट काय सिच्युएशन आहे, परंतु लास्ट 2 महिन्यापूर्वी आम्ही एक पासपोर्ट काढला होता, त्याला 1500 रुपये फी होती आणि खूप सोपं झालंय. म्हणजे अगदी काही तालुक्यांमध्ये सुद्धा ह्या सर्व्हिसेस किंवा पासपोर्ट ऑफिसेस सुरू झाले. आमच्या जवळ बारामती शहर आहे, बारामतीमध्ये सुद्धा पासपोर्ट कार्यालय सुरू झालेलं आहे. पुण्यामध्ये मोठं आहे आपल्या महाराष्ट्रात आणि बऱ्यापैकी डेट्स पटपट मिळतात आणि प्रोसेस खूप फास्ट झाली. आधार कार्ड आणि पॅन कार्ड जसं सांगितलं त्या दोन गोष्टीवरती पासपोर्ट मिळून जातो. मी पासपोर्टवर एवढा झूम यासाठी देतोय, भर यासाठी देतोय की ही जी परदेशी शिक्षणाचा हा जो भाग आहे यामध्ये सगळ्यात अवघड म्हणूया किंवा सगळ्यात मोठा भाग हा पासपोर्टचा असतो, म्हणजे मला असं वाटत होतं माझ्यासाठी तरी होता. कारण आमच्यासाठी किंवा ग्रामीण भागातल्या लोकांसाठी पासपोर्ट एक खूप डिफरंट गोष्ट आहे. आधार कार्डसाठीच खूप त्रास होतो, पासपोर्ट थोडस आणखी असं त्रासदायक काम वाटतं लोकांना, वाटतं. मी असं म्हणतोय ते असत नाही पण वाटतं लोकांना तसं. आणि म्हणून मी जाणीवपूर्वक तुम्हाला सांगतोय की पासपोर्ट ह्यातला खूप मोठा भाग आहे. ज्या वेळेस आपण तो काढू त्यावेळेस आपण असं म्हणूया की 50% जो आपली प्रोसेस आहे ती आपण कम्प्लीट केली, आपण अचीव्ह केली. ओके, मला वाटतं कोणाचं तरी इथं मेसेजेस आलेले आहेत. इफ आय एम नॉट इंटरप्ट मी कंटिन्यू करतो आणि नंतर आपण मेसेजेस घेऊया. तर पासपोर्ट नंतरचा सेकंड सर्कल आहे की जो पासपोर्टच्या बेसवरच उभा राहिला आहे, तो आहे ऑनलाईन ऍप्लिकेशन. ऑनलाईन ऍप्लिकेशनच्या पुढे आणखी एक आपण केले की कंडिशनल ऑफर लेटर, ILTS आणि स्कॉलरशिप्स आणि अनकंडिशनल लेटर. प्रत्येक आपण स्टेप बाय स्टेप जाऊया इफ यू अलाव मी. तर ऑनलाईन ऍप्लिकेशन ह्या सगळ्या प्रोसेससाठी ऑनलाईन ऍप्लिकेशनच आहे. ऑनलाईन ऍप्लिकेशन व्यतिरिक्त इथं कुठलंही फिजिकल फॉर्म कुठल्याही ऑफिसमधून घ्यायचं नाही किंवा झेरॉक्स सेंटरमधून ट्रू कॉपी त्याला जोडायचं नाही आहेत आपल्याला डॉक्युमेंट. खूप साधं सुटसुटीत असतं.
तुम्हाला ज्या युनिव्हर्सिटीला जायचंय त्या युनिव्हर्सिटीच्या वेबसाईट वरती जाऊन आपल्याला ऑनलाईन ऍप्लिकेशन फाईल करायचंय. जसं आपण फेसबुकचा अकाउंट काढतो, म्हणजे फेसबुकला आपण साइन अप करतो, तुमची डेट ऑफ बर्थ, युअर नेम, फादर्स नेम, पण ह्याच्या सोबत एक डेट डॉक्युमेंट म्हणून पासपोर्टचा नंबर, पासपोर्टची एक्सपायरी डेट वगैरे तिथं आपल्याला मेन्शन करावी लागते. आदित्य आंबेकरचा मेसेज आलाय, मला बोलायचं आहे. आदित्य आता बोलायचंय की नंतर बोलायचंय? ओके, आय डोंट नो सर, तो मेसेज 9:30 आहे. ओके ओके, सॉरी, मी कंटिन्यू ठेवतो. हो हो. तर ज्या पद्धतीने आपण फेसबुकचं ऍप्लिकेशन काढतो अगदी तसंच आहे. म्हणजे इतकं साधं आहे की मी असं म्हणतो की फॉर अन एक्झाम्पल, मी ज्या कॉलेजला शिकलो मी फर्ग्युसनला होतो. फर्ग्युसनला ऍडमिशन घेणं जर समजा एक एक 10 पॉइंट डिफिकल्ट असेल, तर या 10 पॉइंट डिफिकल्टीज पेक्षा जर तुम्हाला युरोपमध्ये किंवा अमेरिकेमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर ते त्याच्या निम्माच त्रास होईल. म्हणजे 5 पॉइंट फक्त डिफिकल्ट असेल, इतकं सोपी प्रोसेस असते ऍप्लिकेशनची. त्यामुळे मेक शुअर, म्हणजे बी रेडी, की ऍप्लिकेशन, ऍडमिशन साठी ऍप्लिकेशन करणं ही सगळ्यात सोपी पद्धत आहे युरोपियन आणि सगळ्या अमेरिकन युनिव्हर्सिटीज साठी, सगळ्यात सोपी. म्हणजे आपल्या भारतातल्या कॉलेजांना ऍडमिशन घेण्याच्या निम्मेच कष्ट तुम्हाला इथे घ्यावे लागतात आणि खूप सोपं आहे हे सगळं. व्हेन यू अप्लाय, अप्लाय करताना आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात, तर सगळ्यात पहिले आहे एक 2-3 गोष्टी आहेत आपल्याला यामध्ये करायच्यात. आपण मला वाटते त्याच्यावर आणखी जाऊया पुढे. एक आपण एक आउटलाईन अगोदर समजून घेऊ आणि नंतर त्याच्यामध्ये डाईव्ह करूया. ऍप्लिकेशन वेन एव्हर, म्हणजे कोणी जरी केलं तरी मला वाटतं पहिल्यांदा खूप इझी असतं, कंडिशनल लेटर मिळतं. त्याच्या नावातच आहे कंडिशनल, कंडिशन आणि लेटर. म्हणजे ती युनिव्हर्सिटी किंवा ते इन्स्टिट्यूट आपल्याला एक ऍडमिशनची ऑफर लेटर देतं, पण त्याला काही कंडिशन्स असतात, त्याला काहीतरी अटी टाकून त्यांनी दिलेलं असतं ऍडमिशन आपल्याला. ऍडमिशनचे 3 स्टेजेस असतात, त्यातली ही पहिली स्टेज आहे. बऱ्याच वेळा किंवा ऑलमोस्ट एव्हरी टाइम पहिली कंडिशन असते की तुम्हाला त्या कोणत्या कोर्सला तुम्ही ऍडमिशन घेतलाय. फॉर एन एक्झाम्पल, मी एमबीए केलंय, मी जर एमबीएला ऍडमिशन घेतलं असेल तर त्याची जी काही फी असेल, त्याची जी काही अमाऊंट असेल, ते युनिव्हर्सिटीची पहिली अट असते की तुम्हाला ती अमाऊंट पे करण्यासाठीची तुमचा बॅलन्स त्यांना शेअर करावा लागेल, त्यांच्यासोबत त्यांना दाखवावा लागेल की आय हॅव दॅट मच बॅलन्स इन माय अकाउंट ऑर माय फॅमिली ऑर माय स्पॉन्सर इज हेल्पिंग मी इन दिस फायनान्शियल क्रायसिस किंवा फायनान्शियल इशू. ही पहिली कंडिशन असते. सेकंड कंडिशन अशी असते की आपण मला वाटतं भारतात सगळेच इंग्लिश बोलतात, पण तरी सुद्धा आपल्याला नॉन इंग्लिश स्पीकिंग कंट्री म्हटलं जातं. त्यांची दुसरी अट अशी असते की इंग्लिश लँग्वेज एक्झाम्स आहेत, व्हेरियस एक्झाम्स आहेत, नंबर ऑफ एक्झाम्स आहेत, त्यापैकी त्या युनिव्हर्सिटीने तुम्हाला अट दिलेली असते की ही एक्झाम तुम्हाला द्यावी लागेल आणि त्या एक्झाम मध्ये तुम्हाला सर्टन पॉइंट पर्यंत अचीव करावं लागेल. मोस्ट ऑफ द टाइम किंवा सगळ्यात फेमस काही ज्या 2-3 एक्झाम्स आहेत, कोणाला बोलायचंय का मध्ये? ओके, नाही बोलायचं. तर बऱ्याच ज्या एक्झाम्स आहेत किंवा सगळीकडे वर्ल्ड वाईड ऍक्सेप्टेड आहेत, त्यापैकी एक आहे IELTS, इंग्लिश लँग्वेजच्या एक्झाम आहेत. IELTS आहे, TOEFL आहे आणि एक GRE एक आहे. ह्या 2-3 बऱ्यापैकी फेमस आहेत, बाकीच्या सुद्धा खूप साऱ्या आहेत, जसे PTE आहे, KTE, बऱ्याच साऱ्या नंबर ऑफ एक्झाम्स आहेत. ह्या ज्या 2-3 एक्झाम्स आहेत याच्यासाठीची तुम्हाला मागणी केलेली असेल, बिलीव मी, माझ्यावर खरंच विश्वास ठेवा. आपल्याकडे स्कॉलरशिपची एक्झाम असते प्राथमिक शाळेमध्ये मुलांची, पूर्वी 4th होती, मला वाटते 4th रद्द केली, आता 7th-8th आहे. तर ही 7th-8th पोरं सुद्धा खूप सहजरित्या ही एक्झाम पास करू शकतील, चांगले ग्रेड्स मिळू शकतील, इतक्या सोप्या परीक्षा असतात. परंतु मार्केटचा जमाना आहे, मार्केटायझिंग आहे सगळीकडे, मार्केटिंग चालतं आणि त्याच्यामुळे ह्या एक्झामचं खूप सारं मार्केटिंग केलं गेलंय आणि आपल्या मुलांमध्ये विशेषतः खूप सारं असं कॉशियस माइंड करून ठेवलंय आणि त्या बेसिसवर बऱ्याचशाच एजन्सींची पोट पुण्यामध्ये भरत असतात, भरमसाठ फी घेतात आणि मुलांना सांगतात की आम्ही तुम्हाला GRE क्रॅक करण्यासाठी मदत करू, TOEFL क्रॅक करण्यासाठी मदत करू, IELTS, विच कोणत्याही कोर्सची मला वाटते कोणत्याही अशा ट्युशनची काही गरज पडत नाही. खूप सोप्या एक्झाम असतात, गुगलवरती खूप सारे रिसोर्सेस आहेत, फ्री रिसोर्सेस अवेलेबल आहेत. यू जस्ट नीड टू डाउनलोड इट इन युअर मोबाईल. आपल्या सगळ्यांकडे मोबाईल असतील, लॅपटॉप जे काही असेल, त्याच्यामध्ये तुम्ही ते रिसोर्सेस इन्स्टॉल करून घ्या, डाउनलोड करून घ्या आणि प्रॅक्टिस करा असा हेडफोन एखादा लावून. मला वाटते 6-7 दिवसांमध्ये तुम्हाला ओन एक्सपिरियन्स आहे, कोणतेही क्लास मी लावले नव्हते आणि IELTS एक्झाम मी सुद्धा अशी 6-7 दिवसांमध्येच दिली होती आणि आपल्याला चांगले बँड पॉईंट मिळाले होते. 8 पॉईंट होते त्यावेळेस मला 2012 मध्ये आणि मला ते अपेक्षित नव्हतं,
परंतु आपल्याला चांगले मार्क्स मिळतील. 10 out of 8 आपल्याला बँड पॉईंट मिळाला होता. त्यावेळेस सांगण्याचा हेतू असा आहे की या सगळ्या एक्झाम्स फार सोप्या असतात आणि विशेषतः आपले जे सगळे मुलं आहेत ग्रामीण भागातून आले हे फार जिद्दी असतात, चिकाटी चिकाटीने स्ट्रगल करणारे आपण सगळे असतो. शहरी भागात मला कोणाला डिस्क्रिमिनेट करायचं नाही ग्रामीण शहरी म्हणून, सगळेच आपण सगळेजण फार भारतीय लोक फार चिकाटी असतो. म्हणजे एक आपल्यामध्ये असतो तो स्पिरिट की आपण फाईट करतो प्रत्येक गोष्टीला आणि सहज आपले सगळे विद्यार्थी हे एक्झाम क्रॅक करून चांगले बँड पॉइंट चांगला स्कोर यामध्ये अचीव करू शकतात. ही दुसरी अट असते. आणि तिसरी अट डिफर करते. बऱ्याचदा असं होतं की काही सर्टिफिकेशन म्हणजे ऍप्लिकेशन देताना ज्या आपण स्कॅन कॉपी जमा केलेल्या असतात ऑनलाईन तुमच्या मार्कशीट्स किंवा तुमचे डिग्री सर्टिफिकेट, त्यातून एखादं सर्टिफिकेट समजा राहिलं असेल किंवा त्यांना ते अनक्लिअर असेल की हे तुम्ही नेमकं कशाचं सर्टिफिकेट केले, किंवा बऱ्याचदा असं होतं की आपण महाराष्ट्रात राहतो आणि काही मुलं माझ्यासारखी डीएड केलेले असतात, प्राथमिक शिक्षकाचा कोर्स असतो डीएड डिप्लोमा इन एज्युकेशन, आणि डीएडच्या मार्कशीट्स आणि सर्टिफिकेट मराठीत असतं आणि आपण ते जर स्कॅन करून दिलं तर त्यांच्या लक्षात येत नाही युनिव्हर्सिटीच्या, त्यामुळे ते आपल्याला आणखी अट टाकतात की तुम्ही तुमच्या त्या सर्टिफिकेट प्रोव्हायडरकडे जा आणि त्यांच्याकडून हे सगळं इंग्लिशमध्ये कन्वर्ट करून आणा. अशी एक तिसरी चौथी अट असू शकते. दॅट्स इट. खूप सोपं असते त्या अटी. याच्यापेक्षा फार अशा अवघड कोणतीही गोष्ट नसते. खूप सोपं असते. ही कंडिशनल ऑफर लेटर असतं. मला वाटतंय बऱ्यापैकी ऑलमोस्ट एव्हरी म्हणजे 100 पैकी 99 विद्यार्थ्यांना हे कंडिशनल ऑफर लेटर मिळतच मिळतं ऍप्लिकेशन केल्यानंतर. एखादा विद्यार्थी असू शकतो की ज्याला ऑफर लेटर मिळणार नाही त्याच्या सुद्धा कंडिशन असतात, त्याला कधी मिळणार नाही जर त्याने ऍप्लिकेशनची डेडलाईन संपल्यानंतर जर अप्लाय केलं तर त्याला मिळणार नाही. असं चुकून एखादा रेअर कंडिशन असते ना तर ऑलमोस्ट एव्हरीबडी प्रत्येक विद्यार्थ्याला कंडिशनल ऑफर लेटर मिळून जाते. त्याच्यानंतर सेकंड थिंग असते अनकंडिशनल ऑफर लेटर. त्यांनी कंडिशनल मध्ये ज्या काही अटी सांगितलेल्या आहेत, समोरच्या युनिव्हर्सिटीने तुम्हाला ज्या काही अटी सांगितल्या आहेत त्या अटी आपण ज्यावेळेस फुलफिल करतो आणि त्यांना तसा ईमेल लिहितो, त्यांना आपण कळवतो की तुम्ही दिलेल्या अटी मी पूर्ण करू शकतो, आय एम कॅपेबल टू डू दॅट, तर त्यावेळेस मला वाटतंय की आपल्याला ते कंडिशनल ऑफर लेटरचं कन्वर्जन करून आपल्याला अनकंडिशनल म्हणजे कोणत्याही अटीशिवाय आम्ही तुम्हाला प्रवेश देऊ शकतो अशा आशयाचं अनकंडिशनल ऑफर लेटर देतात आपल्याला. याच्यानंतर आपली रोल असतो की आपल्याला ते ऍक्सेप्ट करायचं असतं. त्यांच्या पोर्टलवर जायचं, तुम्हाला एक टेंटेटिव्ह स्टुडंट आयडी दिला जातो आणि पासवर्ड दिला जातो, म्हणजे तुम्ही त्या युनिव्हर्सिटीचे एक टेंटेटिव्ह स्टुडंट म्हणून तुम्हाला ऍक्सेप्ट केलं जातं. एक तुमचा आयडी असतो, त्याच्यावरती जाऊन तुम्ही तुमची अनकंडिशनल ऑफर ऍक्सेप्ट करायची आहे. त्याच्या समोरची स्टेज येते वेन वी ऍक्सेप्ट अनकंडिशनल ऑफर. ज्यावेळेस आपण ते ऍक्सेप्ट करतो त्यावेळेस काही युनिव्हर्सिटी निवडत असं म्हणतात की आम्हाला टेबल अमाऊंट द्या किंवा डिपॉझिट अमाऊंट द्या की तुम्ही आम्ही तुम्हाला जे ऍडमिशन दिले ते ऍडमिशन तुम्ही वाया घालवणार नाही, याची त्यांना फक्त शाश्वती पाहिजे असते. दॅट सिटी यापेक्षा त्यांना वेगळं असं काही अपेक्षित नसतंय असं मला तरी वाटतंय. त्यामुळं आपण ती मला वाटते दिली पाहिजे. आपण ती टेबल अमाऊंट किंवा डिपॉझिट अमाऊंट दिली पाहिजे. ती अमाऊंट किती असते तर टेंटेटिव्ह असते, खूप मोठी अमाऊंट नसते. जी काही तुमची फी असेल समजा 10-12 लाख रुपये फी असेल तर त्याच्यात 30,000 पर्यंत 20